सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। आता विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे, 2019 ते 2024 या कालावधीमध्ये जे काही कामं झाले किंवा जे काही कामं मंजूर आहे ते काही खोटे कामं नाही, ती कामं आपल्या सर्वांच्या समोर आहे, आपल्या सर्वांना जाणवत आहे आणि ते कामं होत आहे म्हणून अजून पुढचे कामं त्या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या माध्यमातून किंवा आपण इतरांसाठी त्या ठिकाणी मला सांगायला येतात, ते मांडायला येतात। दुर्दैव एवढंच आहे जे काही आपल्या सर्वांना जाणवतंय किंवा इतर लोकांनाही जाणवतंय फक्त ठराविक काही लोकांना त्या ठिकाणी जाणवत नाही। आपण या 5 वर्षामध्ये 3,000 कोटीपेक्षाही जास्त निधी आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि काय विचारण्यात येत आपल्याकडे 100 गावं आहे, प्रत्येक गावाला 30 कोटी आले का? काय बालिशपणा चाललाय? प्रत्येक गावाला 30 कोटी या अशी काही वाटायचे असतं का? प्रत्येक गावाचे विषय वेगळे असतात, त्याच्यामध्ये पण आता आपला स्टेट हायवे 7 आहे, भरवस देवरी फाट्याचा रस्ता, आपला 232 कोटी आलेले, आता नेमकी या कुठल्या गावामध्ये धरायचे? मोरवीसमध्ये धरायचे, चासमध्ये धरायचे, वेळापूरमध्ये धरायचे का सुरेगावमध्ये धरायचे का दिर्डे गावाला धरायचे? तेव्हा असं प्रत्येक गावाला 30 कोटी हिशोब मागणं हे बालिशपणाचं लक्षण त्या ठिकाणी आहे। जे काही कामं झालेले ते लोकांना जाणवत आहे आणि म्हणून तुम्ही 5-5 वेळेस विचारलं झालेलं आहे का कामं, समोरून लोकांचा नाईलाज झाला, त्यांच्या समाधानासाठी तरी त्याला म्हणावं लागलं नाही 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 झालेले, तर लोकांना तिथेही बसून त्या ठिकाणी जाणवत होतं। आपण जे बोलतोय मनाला जर विचारलं तर निश्चितपणे मागच्या काळापेक्षा जास्त कामं त्या ठिकाणी झालेली आणि म्हणून लोक त्या ठिकाणी संकोचित किंवा संकोच करत होते आणि म्हणून या गोष्टी या काळामध्ये चालणार आहे। इथं अनेक ज्येष्ठ लोक उपस्थित आहे, आपणही काही लोकांनी अनेक निवडणुका पाहिल्या, माझ्या काही फार निवडणुका झालेल्या नाही पण मी ज्या काही जेव्हापासून प्रचार करतोय तेव्हापासून पाहतो का प्रत्येक निवडणूक आली एखादा रोजगार मेळावा घ्यायचा, त्याच्यामध्ये 1-2 महिने लोक नादी लावायची आणि वेळ मारून न्यायची अशा प्रकारची पद्धत प्रत्येक निवडणुकीमध्ये आलेली आणि म्हणून आताच्या काळामध्ये या सर्व गोष्टीचा काय म्हणता का उपयोग किंवा वापर या ठिकाणी होणार आहे। त्या सर्वांना तेवढीच विनंती आहे का आपण सर्वांनी, ठीक आहे तरुण नवीन लोक असतील त्यांना वाटतं का काही आकडेवारी सांगितली जगभराच्या गप्पा केल्या तर लोकांना काही कळत नाही, परंतु आता प्रत्येकाकडे मोबाईल आले, प्रत्येकजण त्या ठिकाणी ऑनलाईन माहिती पाहू शकतं। आपण कितीही गप्पा मारल्या किती खोटी आकडेवारी दिली तर लोकच सुज्ञ झालेले आहेत, म्हणून आपण त्याच्यामध्ये जास्त काही लोकांना भुंतापा देऊ नका, नाहीतर लोक आपल्याला भुंतापा दिल्याशिवाय राहणार नाही आणि मग आपल्याला त्या ठिकाणी तोंड दाखवायला जागा राहणार नाही। वास्तविक पाहता दुपारी उठायचं, ऑफिसमध्ये बसून प्रेस नोट काढायची, गावात कधी जायचं नाही,
गावात गेलं तर तुम्हाला काम दिसेल, लोकांचे प्रश्न समजतील, अशा पद्धतीने त्या ठिकाणी कामकाज करणं अपेक्षित आहे. परंतु जायचं नाही, बघायचं नाही, निवडणूक आल्यानंतरच दिसायचं, अशा पद्धतीचं कामकाज समोरून चालू आहे. म्हणून आपल्या सर्वांना, ठीक आहे आपण तर काही त्याच्यामधले नाही, परंतु जे लोक या गोष्टीला बळी पडतात यांना त्या ठिकाणी सांगण्याची गरज आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती का आपण आपला गळीत हंगाम पण आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि आपल्याला इलेक्शनही करायचे आणि दोघंही आपण दोन्ही गोष्टी आपण साध्य करणार आहे. परंतु याच्यासाठी आपण सर्वांनी आता कामाला लागलं पाहिजे. पण प्रत्येक जण म्हणाला नाही आपले भरपूर कामं झालेली, गाफील राहायचं काम नाही. लोकांपर्यंत आपण प्रत्येकाने जावं, त्यांना समजून सांगावं. अनेक अनेक योजना सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आपणही भरपूर त्या योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून केलेला आहे आणि म्हणून निश्चितपणे लोकांमध्ये एक सकारात्मक भावना आहे. त्यामुळे मला तरी फार कोणी त्या ठिकाणी ठीक आहे दोन चार कामं कमी झाले असतील किंवा काही कामं राहिले असतील, पाच वर्षात सगळ्याच गोष्टी होणं शक्य नाही. परंतु आपण जेवढं जास्तीत जास्त होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. म्हणून एवढे अर्ज किंवा एवढ्या मागण्या आपल्याकडे त्या ठिकाणी येत आहे. त्यांना माहिती आहे काम कोण करत आहे, काम कोण करत आलेलं आहे आणि काम पुढे कोण करू शकतं. म्हणून या सर्व बाबतीमध्ये लोक सकारात्मक आहे. आपल्याला देखील माझी एवढीच विनंती राहील की आपण सर्वांनी हा हंगाम आणि हे इलेक्शन त्या ठिकाणी गांभीर्याने घ्यावं, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आपल्या सर्वांना येणाऱ्या दसऱ्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. धन्यवाद.